मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप केला. तसेच या संदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ही देवेंद्र फडणवीस यांची नवीन चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहे असे देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय. सर, आज सचिन वाझे यांचा एक मुलाखत आली, त्यांनी थेट आरोप केलेले आहे की माझी नॉर्को टेस्ट करा, मी तयार आहे, परंतु अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत होते, आरोपाचं कसं खंडन? असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे. सचिन म्हणजे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे. देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने, हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे, मुंबई हायकोर्टने सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन मजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आतासुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे. त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची. आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्याला एक व्यक्ती नाही असं हायकोर्टने म्हटलं आहे. याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावत आहेत. त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले आहे. पण हायकोर्टाचा आदेश, हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वाझे हा व्यक्ती आहे, आणि याच्या कोणत्याही बयानावर, याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे.